सदैक महत्त्वाची बातमी हाती येते आहे. नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात आजही शिवसैनिक आक्रमक झालेले दिसतात. शहरात असणाऱ्या विविध बॅनरवर असलेल्या आमदारांच्या नावाला काळं फासण्यात आलंय. शहरातील विकास कामांच्या फलकावर असलेल्या आमदार कल्याणकर यांच्या नावाला काळं फासण्यात आलंय, तर बॅनरवर असलेल्या आमदारांच्या फोटोला देखील काळं फासण्यात आलंय. सलग तिसऱ्या दिवशी नांदेडमध्ये शिवसैनिकांचा बंडखोरा विरोधात संताप पाहायला मिळतोय. आमचे प्रतिनिधी प्रदीप घुगे त्या ठिकाणी आहेत. प्रदीप, नेमके काय परिस्थिती आहे सध्या तिथे, काय अधिक माहिती आहे? दीपाली, एकंदरीत बघितलं गेलं तर नांदेडमध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झालेले नांदेडचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा तीव्र प्रमाणामध्ये नांदेडमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. माझ्यामागे आपण बघू शकता, याच बॅनरवरती एकनाथ शिंदे गटात सामील झालेले बालाजी कल्याणकर यांचा हा फोटो होता. या फोटोला काळं फासण्यात आलं आहे. असे नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत त्यांच्या नावाला आणि त्यांच्या फोटोला शिवसेनेकडनं काळं फासण्यात येत आहे. आता हा वाद शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद थोड्या टोकाला जाईल, मैदानात काळच ठरवेल. प्रदीप भुके, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड. नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.